प्रथमात्मा म्हणजे परमात्मा, प्रथम जीव याच्या शिव, प्रथम जीव जो प्रथम आत्मा जो परमात्मामध्ये प्रथम आत्मा आत्म्यामध्ये प्रथम आत्मा विलीन होणारा संत सद्गुरु नावजी बाबा. निर्माण झाला प्रथम आत्मा कोणता? परमात्मा. आणि परमात्मा म्हणजे प्रथम विलीन झालेला म्हणजे मुक्ती घेतलेला आत्मा म्हणजे संत नावजी बाबा. आता परमा हे बोलतात मुक्ती मुक्ती अशी मुक्ती अशी तशी घेणे घेतली त्याने घेतली, त्याला ओळखच नाही परमात्मा कोण आहे ती, त्याला नावाचं माहिती नाही, घेतली कशी घेतली, बाकी सर्वात शोध लावला सर्वांनी. आता हे काय यम देवता इंद्रदरबार विष्णू दरबार हे सर्व कैलास विलास काय ते परत नरकवास हे सर्वांचा शोध लावला, परमात्म्याचा शोध कोणाला नाही. कारण ग्रंथ पुस्तकामध्ये आहे ना परमात्मा परत यम दरबार हे सर्व सर्वांचा उल्लेख आहे, पाताळ लोक आकाश लोक हे सर्वांचा शोध लावला, की खाली पण घर या जग आहे वरती पण जग आहे सर्वच ह्याच्यामध्ये आहे तुमच्या गीता भक्तामध्ये ह्याच्यामध्ये आहे सर्व, पण परमात्मा कोण हे मात्र कोणाला नाही माहिती. आता परमात्मा जर माहिती पडलं नाही तर सर्वच शून्य म्हणजे मुक्ती नाही घेऊ शकत. परमात्म्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता पण मुक्ती मुक्ती फक्त ह्याच मार्ग आहे, म्हणून ह्या मुक्तीच्या मार्गाला चिटकून राहा, काय व्हायचं ते होऊ द्या, आज जीव जाऊ द्या पण मुक्ती घ्या, नाहीतर परत खरकटकच व्हायला खाली आहे आणि एका चार दोन चार पोराला जन्म घालाय. है सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है. भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू, है सुना तू भटके मन को राह दिखाता है. मैं भी खोया हूँ मुझे घर बुलाता है. भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू. जो भी रस्में हैं वो सारी मैं निभाता हूँ, इन करोड़ों की तरह मैं सर झुकाता हूँ. भगवान है कहाँ रे तू, है खुदा
है कहाँ रे तू चाहे मैं समझा नहीं सोचे बिन समझे जतन करता ही जाता हूँ तेरी जिद सर आंखों पर रख के निभाता हूँ भगवान है कहाँ रे तू ऐ खुदा है कहाँ रे तू है सुना ये पूरी धरती तू चलाता है मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है भगवान है कहाँ रे तू है खुदा है कहाँ रे तू भगवान है कहाँ रे तू है खुदा है कहाँ रे